पावसाळ्यात प्रत्येक वर्षी सर्वत्र आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने डासांचा बंदोबस्त व्हावा यासाठी शहरातील 290 तळमजले बुजवण्याचा निर्णय घेतलाय. ऐन पावसाळ्यामध्ये सर्वच ठिकाणी आरोग्याचा प्रश्न हा गंभीर बनत असतो. यामध्ये विशेष सहभाग असतो तो डासांचा. आणि या संदर्भात नाशिक महानगरपालिकेने ऐन पावसाळ्याच्या पूर्वी काही सर्वे केला होता. या सर्वेमध्ये 58,000 अधिक डासांची उत्पत्ती स्थळे निदर्शनास आली होती. आणि यामध्ये जो सहभाग होता प्रामुख्याने 290 बेसमेंटचा, आणि हीच बेसमेंट बुजवण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतला आहे. नाशिकमध्ये डेंग्यू बरोबर चिकनगुनियानं थैमान घातलंय. साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्याही वाढतीय. त्यामुळे महानगरपालिकेनं सर्व्हे करत डासांचा नायनाट करायचं काम सुरू केलंय. मात्र यामध्ये धूर फवारणी, धूरवडी आणि इतर उपाययोजना करण्याऐवजी मनपानं बेसमेंट बुजवण्याचा निर्णय घेतलाय. बेसमेंटमध्ये जर तुम्ही पार्किंग चालू केलं, व्यवस्थित साफसफाई ठेवून, तर पार्किंगचा पण प्रश्न मार्गी लागू शकतो, तसेच डासांचा पण प्रश्न मार्गी लागू शकतो. असे दोन्ही प्रश्न सोडू शकतात. बेसमेंटमध्ये पाणी साचल्यानं डासांची उत्पत्ती होण्यास मदत होते. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक मनपानं जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागत तज्ज्ञांकडून केलं जात आहे. तर नागरिकांनी थेट बेसमेंट न हटवता मनपानं योग्य तो पर्याय काढावा अशी मागणी केली आहे. इथं जशी सुविधा करायला पाहिजे, जसे की साफसफाई करणं किंवा पार्किंगचा प्रश्न चालू करणे, हे ते करू शकतात. दरम्यान डासांचा प्रबंध करण्याऐवजी बेसमेंट बंद करणं योग्य आहे का याचाही मनपा प्रशासनानं पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.